युक्रेन व रशिया युद्धाचे भयान वास्तव, जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण महिना उलटत आला तरी युक्रेन आणि रशियाचे युद्ध थांबता थांबेना झाले आहे. छोटासा असणारा युक्रेन आठवड्याभरात बलाढ्य रशियन सैनिकापुढे शरणागती पत्करेल हा व्लादिमीर पुतीन यांचा अंदाज मात्र इथे चुकताना दिसतो आहे. युद्धाने सामान्य नागरिक सैनिकावरती या गोष्टीचा विपरीत परिणाम होताना दिसतो आहे. युद्धाच्या वाईट घटना सातत्याने जगासमोर येत आहेत. त्यातच रशियन सैनिकाच्या 2 ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून यामुळे युद्धाचा खरा चेहरा जगासमोर येत आहे. त्याचे झाले असे की रशियन सैनिकाचा त्याच्या मायदेशातील नातेवाईक सोबतचा संवाद युक्रेनियन सिक्युरिटी सर्व्हिसेस यांनी रेकॉर्ड केला असून यामधून येणारी माहिती मात्र फार भयानक आहे. हा संवाद त्यांच्या ग्रामीण बोलीभाषेत असून ब्रिटिश वृत्तपत्र असलेल्या मिरर वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे. यामध्ये पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला सैनिकाशी बोलते आहे. त्यावेळी तो सैनिक म्हणतो की आम्ही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला असून माझ्यासह इतर 2 रणगाडा चालक व सहकारी आणि हे कृत्य केले आहे. शारीरिक भूक भागवण्यासाठी आम्हाला हे करावे लागले. त्यावेळी ती महिला आपल्या सैनिकांनी हा शब्द उच्चारला तेव्हा मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. एका 16 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराचे तिला काही वाईट वाटत नसून उलट आपल्या माणसाने हे कृत्य केल्याचा आनंद मात्र तिच्या बोलण्यातून दिसून येतो. दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये 2 पुरुषांचा आवाज असून रशियात असलेली व्यक्ती रेडिओवरून रशियन सैनिकाशी बोलण्याचा प्रयत्न करत असून ती त्यांना या परिस्थितीत तुमच्या खाण्यापिण्याची काय व्यवस्था, तुम्हाला व्यवस्थित जेवण तरी मिळते ना हा प्रश्न विचारते. समोरची व्यक्ती म्हणते बऱ्यापैकी जेवण मिळते, कालच आम्ही एक कुत्रा मारून खाल्ला असे सांगत त्यावर समोरची व्यक्ती म्हणते काय खाल्ले, दिवसभर तेच खाऊन कंटाळा आल्यामुळे आम्ही कुत्रा मारून मटण खाल्ले हे सांगताना मात्र त्याला काही वाईट वाटत नाही. यावरून आपल्या लक्षात येते की ही युद्धे कोणाच्याही फायद्याची नसते, उलट त्यातून अशाच प्रकारच्या वाईट घटना घडताना दिसतात हे मात्र नक्की.